हॅलो सेलिब्रिटी कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो मी आत्ता प्रसादसोबत रॅपिड फायर राऊंड करणार आहे आणि बघूया प्रसाद त्या प्रश्नांची कशी रॅपिडली उत्तरं देतोय. सो प्रसाद रेडी आहेस? रेडी आहे. मी प्रयत्न करेन. सो काही नाही, सोपे प्रश्न आहेत सगळे. तर मला सांग, पावसाळ्यात करायला आवडणाऱ्या दोन गोष्टी कोणत्या? एक तर कॉर्न भजी, मक्याची भजी, आणि दुसरी गोष्ट मला ना पावसात बाईकवर फिरायला खूप आवडतं यार. सो बाईकवर फिरणं. युअर निक नेम? मला नाही सांगावं असं वाटत यार, कारण की माझी आई मला त्या नावाने हाक मारते आणि मी जर सांगितलं तर ते खूप भीती वाटते मला. मला सगळेच जण त्या नावाने चिड होतील, पण इन जनरली माझे मित्र मला पशा म्हणतात. सो नाही, माझी आई जे नाव घेते ते मी नाही सांगू शकत. मला सगळेजण त्या नावाने हाक मारतील यार, प्लीज. पण प्रसादच पशा नाही. मी कोणालाच, मी आईला कित्येक वेळा सांगत असतो तू प्लीज बाहेर सगळ्यांसमोर नको बोलत जाऊ. आईला जाऊन विचारा तुम्ही. कोणती गोष्ट करायला तुला जास्त भीती वाटते? तसं मला असं खूप कमी वेळा काय म्हणतात काही गोष्टींची भीती वाटते, पण हां काय म्हणतात कुठलीही म्हणजे फॉर एक्झाम्पल मला सिग्नल तोडायची भीती वाटते, मला आता गाडी रॅश चालवायची भीती वाटते, असे जे आता कारण की खूप सुरुवातीला मी खूप असं काय म्हणतात ते तरुणपणी असं ज्याच्या जोशात नवीन नवीन गाडी मस्त मी रेमटवायचो, पण आता मला त्या काय माहिती, आय डोंट फील दॅट ना. मालिकेतली प्रीतम व्यक्तिरेखा सोडून कुठली भूमिका तुला करायला आवडली असते? सी मी बरेचदा ग्रे शेड्स केलेले आहेत बऱ्याच मालिकांमध्ये. माझी या प्रियाला प्रीतकळणामध्ये मी विलनची भूमिका केली होती. मी जे दोन्ही सिनेमे केले, मलंग एक, विलन रिटर्न्स, त्यातही मी साधारणतः ग्रे भूमिकाच होती. सो आय डोंट नो, म्हणजे सिरियलमध्ये मला आवडली असती, विश्वजितची भूमिका करायला आवडली असती मला. हां आत्ता सध्या तरी विश्वजितची भूमिका करायला आवडली असती. मालिकेतलं कुठलं पात्र तुला जास्त आवडतं? मला सगळ्यात आवडणारं पात्र आहे काव्याचं, आणि त्यानंतर मला दुसरं आवडणारं पात्र आहे ह्यांचं, काव्याचे जे सासरे झाले आहेत ते म्हणजे विश्वजितचं बाबा अभय जोशी यांचं, कारण की ते जरा असं छान बॅलन्स्ड आहे. ते म्हणजे ते ॲज कॅरेक्टर्स म्हणून असं जर का एखादं व्यक्ती असेल की खूप छान आहे, शांत आहे, सुस्वभावी आहे, समजूतदार आहेत, समजून घेतात, सगळ्यांना समजून घेतात, जरा बरं वाटतात असे कॅरेक्टर्स. सो ते कॅरेक्टर्स म्हणून मला फार आवडतात, आणि असे डेफिनेटली रिअल आयुष्यात ते असे जर असतील ते तर खूप मस्त मला आवडतात तशी व्यक्ती. सेटवर जास्त रिटेक कोण घेतं? अरे यार असं रिटेक बेसिकली बऱ्याच कारणांमुळे होतात, असं काय ॲक्टर्समुळेच कधीच रिटेक होतो असं नाही आहे, बऱ्याचशा कारणांमुळे होतात. कधी साऊंडमुळे होतो, कधी कॅमेरामुळे होतो, कधी लाईट्समुळे होतो, कधी प्रोडक्शनमुळे होतो, असं. सो असं स्पेसिफिकली सांगता येणार नाही की कोणामुळे रिटेक्स होतात, तर पण या असं काय आय डोंट थिंक सो आमच्या ॲक्टर्सपैकी कोणी असं स्पेसिफिकली असे बाबा चालूच आहेत दिवसभर रिटेक्स असं नाही घडत जनरली, आणि दॅट्स द रिझन वी हॅव बीन कास्टेड राईट, बिकॉज आम्ही बरं काम करत असू त्यामुळेच तर कास्ट झालं. थँक्यू सो मच. पण रील कोण जास्त करतं? जास्त खूप जास्त आय थिंक सो प्राप्ती करते, अंजली. हां कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च करायला जास्त आवडतं? मला मला खरं तर दुसऱ्यांना गिफ्ट्स द्यायला खूप आवडतं, आणि हां आणि स्वतःसाठी कपडे खूप घ्यायला आवडतं. कधी कुठल्या मित्रासाठी किंवा मैत्रिणीसाठी खोटं बोलायला लागलं आहे का? अरे बरेचदा, म्हणजे खूपदा मित्रांसाठी खोटं बोलावं लागलं आहे, आणि कारण की त्यांच्या बायका त्यांना मारतात वगैरे म्हणून. सो त्यामुळे बरेचदा मी माझ्या मित्रांच्या बायकांशी त्या मित्रांमुळेच बरेचदा खोटं बोललेलं आहे. कोणत्या अभिनेत्रीसोबत तुला जास्त काम करायची इच्छा आहे किंवा आणि मजा आली? सो आत्तापर्यंत ज्यांच्या ज्यांच्यासोबत काम केलं आहे मी त्यांच्यापैकी जर असं सांगायला झालं तर मी असं खूप बराच काळ काम केलं आहे असे खूप कमी आहेत, पण काय सांगू असं कोणासोबत असं स्पेसिफिकली. मी एक नाटक करत होतो, पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ते नाटक मी
त्याचे प्रयोग नाही करू शकलो, पण मी त्याची तालीम केली होती आणि ती मेमरी माझी खरंच खूप एव्हिडंट आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. तर छापाकाटा नावाचं एक नाटक होतं, रीमा लागू ताई आणि मुक्ता बर्वे ह्या दोघांसोबत ते नाटक होतं आणि 22 दिवस ऑलमोस्ट तालीम केली होती. काही कारणास्तव मला ते शोज करायला जमले नव्हते. सो आय थिंक सो दॅट वॉज ते 22 दिवसांची जी तालीम होती ती खूप मजेशीर होती आणि ती कायमच माझ्या आयुष्यात मला लक्षात राहील. आणि कुठल्या अभिनेत्रीसोबत काम करायची इच्छा आहे? मला खूप माझी खूप इच्छा आहे की मी सगळ्या बऱ्या अभिनेत्रींसोबत कामं करावीत आणि आय होप त्या घडत राहतील. या अच्छा, म्हणजे तुला अमृतासोबत काम करायची इच्छा नाही आहे पण आम्हाला बघायची इच्छा आहे. म्हणजे मी तेच सांगते मुळात की मला माझं एक खूप प्रामाणिक मत होतं की मी चांगली ॲक्ट्रेस असल्याशिवाय ती माझी मैत्रीण काय कोणीच काहीच होऊ शकत नाही अशी माझं एक काय एक पर्सनल चॉईस असू शकते ती. सो डेफिनेटली म्हणजे ती खूप अमेझिंग ॲक्टर आहे अमृता, तर त्यामुळे खरं तर ती इतक्या जवळची आहे माझ्या. तिचं नाटकातलं कामही आत्ता मी जे बघितलं आहे ते खूप अप्रतिम काम करते ती आणि ती खूप फ्लॉलेस आहे तिच्या ॲक्टिंगमध्ये आणि मुळात शिकलेली अभिनेत्री आहे तिची. तिने रितसर असं शिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे कॉलेजपासून पुरुषोत्तम म्हणा, फिरोदिया म्हणा, किंवा ती काही काळ ज्या ज्यांच्याकडे शिकत होती त्यांच्याकडे. सो शिकलेल्या अभिनेत्रींचं कायमच कौतुक वाटतं मला. आणि तुम्ही दोघं आम्हाला एकत्र कधी दिसणार आहात, नाटक, मालिका, सिनेमा कशात? माझी खूप इच्छा आहे खरं तर, आणि प्लीज जे जे कोणी बघत असतील त्यांनी विचार करावा. ॲट द सेम टाईम मला असंही वाटतं की घाई नाही आहे आम्ही मला ऑफस्क्रीनही तिच्यासोबत बराच काळ राहायचं आहे. सो डेफिनेटली ऑनस्क्रीनही काम करायला आवडेल मला तिच्यासोबत. टचूड तुम्ही तसेच राहा कारण लोकांना आम्हाला तुमची जोडी खूप आवडते. थँक्यू सो मच यार, थँक्यू सो मच. मला सुद्धा तुम्ही लोक जे ज्या प्रकारे प्रेम करतात आमच्या दोघांवरही प्रमृताचे जे जितक्या प्रमाणावर फॅनक्लब्स आहेत आणि रिअली सगळ्यांना मी असंही या प्लॅटफॉर्म्सवरून तर सांगतो पण ॲट द सेम टाईम मी माझ्या इंस्टाग्रामवरही मी कंटिन्यू त्यांच्यासोबत असतो आणि त्यांच्याशी बोलत असतो. सो येस, थँक्यू सो मच आणि कीप फॉलोईंग अस आणि ॲट द सेम टाईम माझी मालिका पण बघत राहा प्लीज. आता तुझा फसलेला पदार्थ कुठला आहे? माझा फसलेला पदार्थ हां, तसा मी शक्यतोवर माझे सगळे पदार्थ असे फसत नाही, पण काय म्हणू, कधी कधी माझा शिरा घणतो कारण की माझी खूप इच्छा असते तो असा एकदम असा मऊ व्हावा, पण त्याचा जरा काय म्हणतात तो असा थोडा उपम्यासारखा होतो कधी कधी. पण मी शिकतो हळूहळू, शिरा खूप माइंड ब्लोईंग करायला शिकणार आहे मी. प्रसादाचा शिरा त्यातल्या त्यात सगळ्यात बेस्ट बनवणार आहे. तुझ्या आईबाबांना तुझी आवडलेली एखादी भूमिका कुठली आहे? माझ्या आईवडिलांना साधारणतः माझे प्रत्येक काम आवडलं कारण की त्यांना मुळात एक मी जर का बरं काम करत नसलो असतो तर मला नाही वाटत माझ्या बाबांनी मला या क्षेत्रात काम करण्याची परवानगी दिली असती. तर त्यामुळे त्यांना मी ॲक्टर म्हणून डेफिनेटली आवडतोच, पण मला असं वाटतं सगळ्यात त्यातल्या त्यात मी जर असं सांगेन तर माझ्या आईला माझी या प्रियाला प्रीत कळेना किंवा असे हे कन्यादान या मालिकेतील माझी भूमिका खूप आवडली होती आणि डेफिनेटली आत्ता ही भूमिका पण आईला माझी खूप आवडते, ती मला सांगत असते कधी कधी. प्रसादचं एक हिडन टॅलेंट काय आहे? मी मला 6 बोट आहेत खरं तर, हो, पण ते फास्टमध्ये बघितलं तरच कळेल तुम्हाला. हे बघ काय नाही मलाही काही सेकंदासाठी मी मी फ्लूट वाजवतो, मी मिमिक्री करतो कधी कधी. अनुमलिकचा आवाज काढायला मला आवडेल आता. ओची है बिल्डिंग लिफ तेरी बंद है हाँ कैसे मैं आऊ दिल रजा मंद है. घरी गेस्ट आले आहेत आणि त्यांच्यासाठी तू एखादी डिश केली आहेस आणि ती नेमकी फसली आहे, असं काही झालंय का? सी नाही, आतापर्यंत असं नाही झालं यार. असं घरी आलेल्या पाहुण्यांना फसलेली डिश तर डेफिनेटली नाही झाली, नाहीतर असं अगदीच झालं असेल तर मी कधीतरी बाहेरून आणलं असेल, पण नाही असं शक्यतोवर नाही झालं. आतापर्यंत अभिनयासाठी मिळालेली एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट काय? मला सदाशिव आमरापूरकर सर म्हणाले होते की मी आत्तापर्यंत इतक्या गोड चेहऱ्याचा विलन बघितला नाही आहे. सो
आय थिंक सो माझी या प्रियाला प्रीत कळण्याच्या वेळी सगळ्यात वन ऑफ द बेस्ट कॉम्प्लिमेंट. तू डेटवर गेलायस आणि त्यावेळी तुला कुठलं गाणं पहिलं मनात येत? असं आता एक्झॅक्टली असं सांगू नाही शकत, पण त्यावेळीचा मूड काय आहे, त्याच्या सिच्युएशन काय आहे, पाऊस पडतोय की बाबा खूप उकडतंय, काय होत आहे एक्झॅक्टली, त्याच्यानुसार ते गाणं येईल. पण हां, डेटवरती शक्यतो मी गाणं नाही गाणार, नाही कॉफी डेटवरती एक्झॅक्टली गेलो असेल तर, कारण की शक्यतो मी बघण्यात जास्त वेळ घालवतो आणि बघता बघता कॉफी पिण्यात कदाचित डोळ्यातून बोलत असेल. नाही पण तू मग असे छान गाणं गायलेलं आहेस, सो आता रेनी सीझन अशी जस्ट एक इमॅजिन कर की रेनी सीझनमध्ये तू डेटला गेला आहेस आणि तेव्हा एखादं तुला गाणं सुचलं. यार मला गाणं एकदम असं भस्कन आठवत नाही, थांबा जरा. सेटवर आवडणारी सगळ्यात जास्त व्यक्ती कोण आहे, म्हणजे जिच्याशिवाय तुझं पानच हलत नाही? सो आत्ता असं मी काय म्हणतात, मी ज्याच्यासोबत मेकअप रूम पण शेअर करतो आहे, जो माझ्या मोठ्या दादाची भूमिका करतो आहे, सो पियुष इज हॅज बिकम अ वंडरफुल पर्सन आणि आम्ही दोघं खूप छान बॉन्ड शेअर करतो आहे. खूप जास्त जरा सटल बॉन्ड असतो आम्ही, असं काय हां दादा 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 असे करत नसतो. वी नो जस्ट लाईक यू आर देअर आय एम देअर, सो येस डेफिनेटली पियुष राणे आणि तो आलेलाच आहे. सगळ्यात इरिटेट करणारा प्रश्न कोणता आहे? हे तुमच्या समोरच बोलायचं. मीडियाचं परत तू सांग, चल मीडियाचा कुठला सगळ्यात इरिटेट करणारा प्रश्न? की पुढे मालिकेत काय होणार आहे, कारण की हे स्वतः आम्हाला माहिती नसतं यार. आणि आम्ही मालिका करत असताना ऍक्टर्सला जेवढी स्क्रिप्ट असते तेवढंच ते माहिती असतं, फार तर फार एक दोन एपिसोड आम्हाला पुढचं माहिती असतं, कारण की आम्ही ते आधी शूट केलेलं असतं, त्याला एडिट करून टेलिकास्ट होऊन तुमच्यापर्यंत पोचायला वेळ लागतो त्यामुळेच. पण त्या दोन एपिसोडच्या व्यतिरिक्त पुढचं काय घडणार आहे ते आम्हालाही माहिती नसतं. सो आय थिंक सो हा एक सगळ्यात प्रश्न आहे, ज्याला हॅशटॅग बॅन केला पाहिजे हा प्रश्न. इंस्टाग्रामवरील सध्याचा बोरिंग ट्रेंड कुठला आहे? आय थिंक सो जे ते जे एकत्र येऊन असे काहीतरी बघतात आणि त्या स्क्रीनवर काहीतरी घडतं आणि मग नंतर ते हसतात, तो जरा जुना झाला ट्रेंड. मुंबईतले तुझ्या आवडती डिश कुठली, फेवरेट रेस्टॉरंटमध्ये? सो बेसिकली मला माटुंगा सर्कलचं मद्रास कॅफे खूप आवडतं आणि तिथे मी बऱ्यापैकी असतो. किती आहेत अजून? दोन आहेत. लास्ट दमला. जवळच्या व्यक्तीने तुला 1000 रुपये दिले तर त्याचं तू काय करशील? काय करशील म्हणजे मी तर मला 1000 रुपये साधारणतः सेव्ह करेन यार, म्हणजे 1000 रुपये खूप उपयोगी येतात कधी कधी. सो या कधी मी जरा सेव्ह करून ठेवेल किंवा त्या माझ्या वॉलेटमध्ये असं आतमध्ये टाकून ठेवेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.